केंद्र शासनाच्या सवर्ण आरक्षण निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पत्नी सीमा आठवलेंनी आनंद व्यक्त केलाय. नाशिकात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले या नुकत्याच आपला मुलगा जीत आठवले यांच्यासह नुकत्याच एका खासगी कार्यक्रमासाठी नाशिकात आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी इथे पत्रकारांशी संवाद साधताना केंद्र शासनानं जाहीर केलेल्या 10% सवर्ण आरक्षणाबाबत आपलं मत मांडलं. आणि त्यानंतर एकदा कॅबिनेट मिनिस्टरने मांडलं तर राज्यमंत्र्यांना त्यानंतर भाषण करायची संधी मिळते की नाही त्यानंतर ते वाट पाहावी लागते. नंतर साहेबांना लोकसभेमध्ये ते गेल्यानंतर समजलं तर साहेब तेव्हा ऑलरेडी पार्लमेंटमध्ये होते त्यामुळे त्यांना आम्हाला कळवत आलं की माझं भाषण होणार आहे म्हणून. रामदास आठवलेंची आरक्षणाबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आणि केंद्र शासनानं जाहीर केलेल्या या आरक्षणाचा आनंदच असल्याचं त्या इथे बोलताना म्हणाल्या. आरपीआय आठवले गटाचे प्रकाश लोंढे यांनीही यावेळी संवाद साधला. आठवले साहेबांनीच मांडलेला आहे त्यामुळे त्या ठरावाची अंमलबजावणी आम्हाला वाटतं नाशिक जिल्ह्यापेक्षा किंवा महाराष्ट्रापेक्षा या देशाचं भवितव्य आहे हे शोधण्यासाठीच त्यांना आठवले साहेबांच्या वतीनं तो प्रस्ताव मांडण्यासाठी आज ते कदाचित मनमांडला येऊ शकते उशीर झाला तरी यावेळी सर्व आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.